भक्ती नारायण पाडळे. बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरूळ येथून मी आली आहे. माझं अगोदरचं 10वीपर्यंतचं शिक्षण सहकार विद्या मंदिर झाड या शाळेमध्ये झालं होतं. माझ्या आईवडिलांचं अगोदरपासून स्वप्न होतं की मी एक छान डॉक्टर व्हावं, मोठ्या कॉलेजमध्ये माझं MBBS पूर्ण व्हावं. 10वीची एक्झाम झाल्यानंतर ॲडमिशनसाठी खूप विचार चालला होता, कुठली कोचिंग लावायची काय. आणि यासाठी सगळेच जण, आपले नातेवाईक असेल, मित्रमंडळ, सगळेजण वेगवेगळे त्यांचे ओपिनियन्स देतात की क्लासेस कुठे लावावे वगैरे. तर माझ्या सगळ्यांच्या घरच्यांचं म्हणणं होतं की RCCलाच क्लास लावावा. परंतु माझे काही फ्रेंड सर्कल्स, त्यांनी मला वेगवेगळ्या क्लासेसचं सजेशन दिलं होतं. परंतु तरी माझ्या फॅमिलीचा आणि माझा फायनल डिसिजन RCCला ॲडमिशन घेण्याचा होता. सो मी एप्रिल महिन्यापासून इथे आली आहे, 1 एप्रिलपासून. आणि तेव्हापासून मी क्लास जॉईन केलेत. ज्या दिवशीपासून मी क्लासला येते त्या दिवशीपासून माझा एकही डाऊट राहिलेला नाही आहे. सरांचं टीचिंग एक्सेप्ट मोठे गावकर सर, अदर स्टाफसुद्धा खूप छान आहे. आमचं फर्स्ट लेक्चरच केमिस्ट्रीचं असतं. सगळे म्हणतात असं बाहेर ऐकायला येतं खूप की मोठे गावकर सर शिकवत नाही, परंतु आमचं फर्स्ट लेक्चर हे केमिस्ट्रीचं असतं. सर टीचिंगऐवजी आम्हाला मोटिवेशन पण खूप छान देतात. आणि आमची मॉर्निंग, फर्स्ट मॉर्निंग इतकी प्लेझंट होऊन जाते की आमचं अदर लेक्चर्सलासुद्धा खूप छान मोटिवेशन असतं. आणि आम्ही खूप डेडिकेशनने सगळे लेक्चर्स करत असतो. सर आल्याबरोबर देवाचं नाव घेतात, ज्याने आम्ही खूप डिवोशनल होऊन जातो. आम्हाला शिकण्याची एक नवीन ऊर्जा मिळते. आम्ही आमच्या प्रत्येक कॉन्सेप्ट कशा क्लिअर होतील यासाठी सरांनी वेगवेगळ्या ट्रिक्स शोधून काढलेल्या आहेत, ज्या का खूप सोप्या जातात. क्लासमध्ये इतकी सारी रिव्हिजन करून घेतल्या जाते, प्रत्येक गोष्ट इतक्या वेळेला रिवाईज करून घेतल्या जाते की घरी जाऊन त्याला रिव्हिजन देण्याचं एक विशिष्ट काम आपल्याला करायची इतकी गरज राहत नाही. इथे आल्यापासून मला रिव्हिजन द्यायला जास्त गरज भासली नाही, कारण का क्लासमध्येच माझी तितकी रिवाईज होऊन जाते किंवा माझ्या कॉन्सेप्ट तितक्या क्लिअर होतात. त्याबरोबर जर काही डाऊट्स असतील त्यासाठी डाऊट सेशनसुद्धा ठेवलेलं आहे. DSPला आम्ही कधीही येऊन आमचे डाऊट्स क्लिअर करू शकतो. तो आमच्यासाठी एक खूप छान बेनिफिट आहे. तिथे आम्हाला वेगवेगळे टीचर्स अवेलेबल असतात. इथे आल्यानंतर मला अगोदरपासूनच मी डॉक्टर होण्याचं स्वप्न बघून आलेली. इथे आल्यावर मला पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली की येस, मी RCCमध्ये आली आहे. माझा डिसिजन हा बेस्ट होता आणि RCC मला नक्कीच डॉक्टर बनवेल. मी एम्स दिल्लीमध्ये यानंतरच्या 2 वर्षांमध्ये मी नक्कीच एम्स दिल्लीमध्ये असेल. सर टीचिंगशिवाय आम्हाला संस्कारमूल्य खूप छान देतात की आम्ही आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे, शिक्षकांचा आदर केला पाहिजे, मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. जे आम्ही जर ते सर्व केलं तर दुसरं काही पुण्याचं काम करण्याची गरज नाही आहे. सो थँक्यू मोठे गावकर सर, तुमच्यामुळे मला याची पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली की मी नक्कीच माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करेल आणि मी नक्कीच डॉक्टर होईल. सो थँक्यू टीम RCC, थँक्यू मोठे गावकर सर, दिलचे RCC.